खूप खूप प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा जास्तीत जास्त खप होईल. आणि ह्या माझ्या महिला त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्या गर्दीत बटवा घेऊन जाताना चांगला जड बटवा घेऊन जातील अशी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. जीवनामध्ये लढाईचं कसं हे स्त्रीला उपजत कळत असतं आणि या लढण्याची जी शक्ती आमच्यामध्ये आहे ती उपजत शक्ती लढायचं नाही लढायचं ही प्रवृत्ती स्त्रीमध्ये असते. आणि त्या प्रवृत्तीने जेव्हा विज्ञाननिष्ठ असा शिक्षण नसता नाही असा दृष्टिकोन ठेवून बहिणाबाईंनी आपल्या कविता रचल्या. आजही त्या कविता आपल्या जीवनाशी अगदी मिळता जुळते आपल्याला वाटतात. तिची उलुशीच तोच तेच दात तेच ओठ तुला दिलेले देवाने दोन हात दहा बोट. हे आजही आपल्याला वाटतं की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लढत असताना एक महिला आपल्या घराला कसं तरी मेळ घालत असते आणि अचानक घरामध्ये शेतकरी असणारा कर्जबाजारी झाला तर तिचा नवरा आपला जीव देण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या माऊलीला मात्र जीव द्यावा वाटत नाही कारण तिच्या हातापायाशी तिचे ती लेकरवाळी आहे. तिच्या घराची परिवाराची जबाबदारी आहे. आपल्या पश्चात आपल्या घरच्याचं काय होईल ती काळजी असते आणि म्हणून तिची जी माया आहे तिची माया तिच्या जीवनामध्ये तिच्या हृदयामध्ये खूप ताकद भरत असते. आणि म्हणून महिलाबाईंनी सांगितलं की एवढीशी चोच एखाद्या पक्षाला एवढीशी चोच आहे आणि तेच तिचे दात आणि तिचे ओठ आहे तरी तिच्यामध्ये किती शक्ती आहे. आणि आपल्याकडे तर देवाने दोन हात दहा बोट दिले एवढा मोठा बुद्धी दिलेली आहे आणि आपण मात्र निराश होऊ नये अशा प्रकारचा त्याच्यातून संदेश महिलाबाई. संसार कसा आहे जसा तवा चुलीवर आहे. चटके हाताला बसल्याशिवाय आपल्याला भाकरी मिळत नाही तसं जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आणि ही शिकवण सुद्धा बहिणाबाईंच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर या चोचार ओळीमध्ये ह्याच्याबद्दल आपण प्रेरणा घेतो. या समोर बसलेल्या माझ्या बचत गटातील महिला असतील अंगणवाडी सेविका असतील खूप कष्ट करतात. मला वाटतं महिला बालकल्याण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून महिला बचत गटांशी आणि अंगणवाडी सेविकांशी सतत माझा संवाद असतो. अंगणवाडी ताई या आमच्या कुपोषणाचा जे आम्ही एक अध्याय सुरू केलेला कुपोषणाला नेस्तनाभूत करण्यासाठी पोषण अभियान सुरू केलंय ते यशस्वी होऊ शकणार नाही. आपलं लेकरू अतिशय विश्वासाने यांच्या ओटीमध्ये आपण देतो. जसं कृष्णाचं पालन पोषण यशोदा माईंनी केलं तसं आमच्या लेकरांचं पालन पोषण ही अंगणवाडी ताई करते. ते आमचा पाठीचा कला आहे आमच्या राज्याचा या पोषणाच्या अभियानाच्या पाठीचा कला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये खूप खूप सन्मान आहे. आणि म्हणून केंद्र शासनाची वाट न बघता आम्ही राज्य शासनाने त्यांचं मानधन दोन वेळा वाढवलं आणि केंद्र शासनाने नरेंद्र मोदींनी सुद्धा प्रधानमंत्री झाल्यानंतर पोषण अभियान हातात घेतलं आणि आताच त्यांनी या केंद्रामधन माझ्या अंगणवाडी ताईंचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलेला. ते मानधन काही ठिकाणी मिळत नाहीये अजून मिळालं नाही अशा प्रकारची तक्रार स्वतः नाता भाऊंनी आमच्याकडे केलेली आहे. तक्रार करायचं नाही त्यांना आदेश द्यायचा अधिकार आहे. नाता भाऊ मला आदेश कधी देऊ शकता मला काय आमच्या मंत्रिमंडळात कोणालाही आदेश देण्यापूर्वी त्यांची सिनियरिटी आहे एवढे ते आमच्यासाठी ज्येष्ठ आहे. आणि त्यांनी मला आता आदेश दिला की पंकजा अंगणवाडी ताईंचा काय विषय तो मार्गी लावा आणि त्यांचं मानधन जे आहे त्याच्यामध्ये आपण लक्षात त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला तुमच्या समर्पणाची आणि तुमच्या मेहनतीची चांगली पावती म्हणून शब्दाची चिठ्ठा केंद्राची आणि राज्याची तुमच्या पाठीवर करण्यात यावी. त्या माझ्या बचत गटाच्या महिला कितीतरी ताकदीने काम करतात अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये झगडून आपल्या घरामधल्या बचत गट अरे उभारलं बसा 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 अरे पण मी आशा तर कसं सांगू मी डॉक्टर मी मंत्री कुठली आहे बसा बसा बसा. तुमचं पण तुमची पण मी दायित्व घेते आणि दीपक सावंत उद्या तुम्हाला सांगते बैठक लावा आशा वर्कर्सची. बस मला कळलं ना की काय झालं आशा वर्करांना पण आशा दाखवण्याचं काम हे आम्ही या माध्यमातून करू आणि नुसती आशा नाही दाखवणार ती आशा पूर्ण करायला पाहिजे कारण तुम्ही सुद्धा त्या लहान्या बाळाच्या जीवाची काळजी घेता गर्भधारणा केलेल्या मातेची काळजी घेता या राज्याच्या आरोग्याची काळजी घेता त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहात. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये बचत हा अत्यंत महत्वाचा विषय. एका स्त्रीमध्ये बचत करण्याची शक्ती अफाट असते. नवऱ्याने घरी आणून दिलेले पैसे हे कधीही आपल्याला पुरेसे नसतात. स्त्रीमध्ये एक मोठी अशी शक्ती आहे
की जेवढे पैसे असतील त्या पैशातले तू पैसे वाचवण्याची तिच्यामध्ये मोठी शक्ती आहे. बरोबर आहे की नाही? का वाचवायचे पैसे? तुम्ही घरामध्ये आलेल्या तुमच्या नवऱ्याने आलेल्या पैशामध्ये घर भागवून आपली बचत ठेवता की नाही? आणि नवऱ्याला सांगतही नाही पुन्हा. बरोबर आहे की नाही? कोणत्या महिला आपली बचत झाली बाबा नवऱ्याने आता महिन्याला मला 3,000 आणून दिले होते आणि 2,500 खर्च झाले, हे घ्या 500 रुपये वापस, असं कोणी देतं का तुमच्यापैकी? खरं सांगा. आणि नवऱ्याने जर विचारलं की तुझ्याकडे काही पैसे आहेत का, तर कोणती तुमच्यापैकी अशी बहादूर स्त्री आहे जी हो म्हणते? कधीच नाही म्हणते नाही पैसे. आणि ते पैसे लपवून ठेवते. कुठे लपवून ठेवते सांगा बघा? दारीच्या डब्यात, देवाऱ्यात, साडीच्या घडीत, ते बघ हस्त्यात म्हणजे ठेवतात की नाही? मग अशी लपवून तुमच्या लपलेल्या लपून ठेवण्याच्या जागा रोज बदलतात त्या नवऱ्याला कळायला लागल्या तर. आता आम्ही मी आणि नाता भाऊ विनोदाने म्हणत होतो पाण्याची बाटली तिथे आम्ही ठेवली होती. नाता भाऊ म्हणजे आणि बाटली आडवी करा उभी नका ठेवू, ते उभी बाटली आडवी बाटलीमुळे आपण नवऱ्यापासून आपले पैसे लपवून ठेवतो. बरोबर आहे की नाही? नवऱ्याला पैसे दिले की गेलं का? आणि मग तुम्ही पैसे लपवून ठेवता आणि बचत करता, तर या बचतीचा काय फायदा करून घेता तुम्ही? स्वतःला साडी घेता काय? कधी काही दागिना घेता का? ही बचत तुम्ही करून 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 नोटाचं पुडकं लपवून ठेवता. आणि तेव्हा कामाला केव्हा येतं हे नोटाचं पुडकं? जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या मुलीला कम्प्युटरचा क्लास लावायचा असतो आणि वडील म्हणतात मुलालाच फक्त कम्प्युटरचा क्लास लावणार, मुलीला काही लावायची माझ्याकडे ऐकत नाही, तेव्हा ती रडत येते. आणि ती आईला म्हणते बघ मला माझ्या भावापेक्षा जास्त मार्क असून सुद्धा पप्पा मला क्लास लावत नाही. तेव्हा आपण म्हणतो रडू नको गपचूप बस, आणि गाडीच्या डब्यातले पैसे काढून तिच्या हातामध्ये देतो आणि तिला काय. आपल्या घरामध्ये म्हातारा सासरा आजारी पडला, नवऱ्याच्या चेहऱ्यावरची गंभीर भाव आपल्याला बघायला मिळाले, हळूच आपण ती बचत आणून त्याच्या हातात देतो. तुम्ही काही काळजी करू नका, औषध पाण्याच्या खर्चाची सोय माझ्या बचतीच्या पैशामधून होऊ शकते. घरामध्ये कुठला कठीण प्रसंग आला तर माझ्या मम्मीची बचत कामाला येते. आणि या बचत गटांना नाताभाऊ आपण कर्ज दिलं, हे कर्ज बचत गटाने 100% वापस केलेलं आहे. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीत जिथे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला होता की आपण कर्ज कसं वापस करायचं, तेव्हा कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण माझ्या बचत गटांच्या महिलांचा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये 100% कर्ज या बचत गटाच्या महिलांनी वापस केलं होतं की स्वाभिमानी महिला. आपल्या घरचं दूध नसलं तर शेजारच्या घरचं फुलपाचं दुधाचं आणलं तर जोपर्यंत गवळी येऊन दूध घालत नाही आपल्याला ते वापस करत नाही, आपल्याला चैन पडत नाही. घरी पाहुणे आले तर वाटीभर तूप जर आपण आपल्या शेजारीचं उसून आणलं तर कधी ते तूप तिला बनवून वापस करतो असं महिलेला होतं. कुणाचं उधार ठेवणं हे महिलेला माहीत नाही, कर्ज ठेवणं हे महिलेला माहीत नाही. आणि म्हणून बचत गटांना कर्जाला ताकद देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि 0% व्याज दराने बचत गटांना कर्ज देणारी सुमतीबाई सुकळीकर ही योजना महाराष्ट्र शासनाने माझ्या मंत्रालयातून पहिल्यांदा आम्ही सुरू केलेली आहे. आतापर्यंत 28 कोटी रुपयाची सबसिडी ही या कर्जाच्या माध्यमातून महिला बचत गटांची ठरली. तुमच्यापैकी जे लोक रजिस्टर नसतील ते तात्काळ स्वतःला रजिस्टर करा आणि तुम्ही ज्या काही आमचे निकष आहेत ते पूर्ण करा. 0% व्याज दराने कर्ज तुम्हालाही मिळेल. म्हणजे तुमच्या कर्जाचा पूर्ण इन्स्टॉलमेंट जे हप्ता आहे जे व्याज आहे ते सरकार भरणार आहे आणि तुम्हाला फक्त उत्तर भरायची आवश्यकता आहे. आणि तुमच्या चळवळीला ताकद देण्याचं काम आम्ही असं म्हणजे करा. खूप महिला बचत गटाने महालक्ष्मी सर्व्हिसमध्ये खूप चांगलं काम केलं. एका चटणीच्या स्टॉलनी तर 7.5 लाखाची चटणी एका दिवसात पिकली, 7.5 लाखाची. आज माझ्या लमांकांतावरच्या महिला तिथे जळगावची पण एक महिला माझ्याबरोबर आली की अमेरिकेला आली होती. माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक महिला माझ्याबरोबर अमेरिकेला आली. लमांकांतावरची आमची एक महिला अंगठाला होते, तिला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण आपल्या बहिणाबाईंनी सांगितलेलं ते लिहिता वाचता नाही आलं तरी तुमची बुद्धी तल्लक असल्यावर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. त्या महिलेला अमेरिकेपर्यंत आम्ही नेलं. ती महिला ऊस तोडायला जायची, किती गावातल्या लोकांनी मिळून शपथ घेतली की आम्ही ऊस तोडणार नाही. आणि त्या महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये शिलाई मशीन दिल्या आणि त्यांचे मुंबईच्या डिझायनर बरोबर त्यांचं ट्रेनिंग करून दिलं, त्यांना टायअप करून दिलं. आणि त्या महिला आता त्यांची एक एक चादर एक एक उशाचे कोड हे त्यांना जेवढी किंमत मिळते, म्हणजे आता तर दिल्लीच्या एक्झिबिशन मध्ये 50,000 त्यांच्या चादरीच्या सेट विकायला विकलेल्या गेले, हाताच्या कामाला एवढी आज किंमत आहे.
आणि त्या महिलांनी अमेरिकेत जाऊन डॉलरमध्ये पैसे कमवले इतकी त्यांनी स्वतःची एक उंच उग्रभागारी घेतलेली आहे. या बचत गटांच्या महिलांना जेव्हा आर्थिक ताकद मिळते, 10-20 रुपयासाठी मजुरी करणाऱ्या या महिला जेव्हा त्यांच्या हातामध्ये काम मिळतं आणि त्या स्वतःच्या पाया उभ्या राहून आपल्या घराला अर्थार्जनाला ताकद लावतात तेव्हा भगवान खूप खूप समाधान होतं. रक्षा, मी तुझं पण खूप खूप अभिनंदन करते की खासदार म्हणून काम करत असताना या सर्वांच्या बरोबर येऊन सर्वांचा मान सन्मान करून इतका सुंदर कार्यक्रम घेऊन या महिलांच्या बचत गटाच्या जवळीला ताकद देण्याचं काम तुझ्या माध्यमातून होत आहे. आणि एवढी नाही की इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले तर खूप जास्त होईल, बचत गटांना फायदा होईल एवढी तळमळ तुमच्या या कार्यक्रमामध्ये मला दिसली. त्या तळमळीला खूप खूप शुभेच्छा. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला या शाळेशिवाय राहणार नाही. या पूर्ण कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते आणि तुम्हाला पूर्ण नाथाभाऊंचं नेतृत्व असल्यामुळे मला तिथे काळजी करायची गरज नाही. पण नाथाभाऊ जो जो जळगावसाठी आणि बाकी महाराष्ट्रासाठी आदेश देतील तो आदेश आम्हाला शिरसावले आहे. नाथाभाऊंनी आदेश दिल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 308 कोटी रुपये आपण दिलेले 308 कोटी आज ग्रामीण भागातील रस्त्यासाठी नेते देतात. आता 30 कोटींच्या माध्यमातून सुद्धा नाथाभाऊंनी परवा आम्हाला जिल्ह्याचा पूर्ण एक प्रस्ताव पाठवलाय, त्या माध्यमातून तोही प्रस्ताव आम्ही 100% मंजूर करून देऊ. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुद्धा आपण जवळपास 70 कोटी रुपयाचे रस्ते या मतदारसंघामध्ये केलेले आहेत. 25-15 मधनं ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासाच्या कार्यक्रमामधनं राष्ट्रीय बालविकास व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामधनं MSRL स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अनेक कामं त्या जिल्ह्यामध्ये आपल्या पुढाकाराने आदेशाने चालू आहेत. जेव्हाही आपल्याला गरज असेल आपल्या प्रत्येक कामासाठी आम्ही आपल्या पाठीशी गंभीरपणे उभं राहू एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वासन देते. परत एकदा रक्षाचं खूप खूप कौतुक करते आणि दिलगिरी व्यक्त करते की मला परत लवकर जायचंय पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि नाथाभाऊंनी इथे बोलवून एकीचा सन्मान दिला आणि मला कौतुक केलं आणि मला इथे आवर्जून निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देते की जीवनामध्ये आपण जो घराचा उंबरठा ओलांडून आपल्याच घराला भाव देण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीने सहभागी होऊ आणि रक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. रक्षा खासदार आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार होणार आहे अशी शुभेच्छा मी तुला देते आणि माझ्या वाढीला धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. प्रकाशन करायचं म्हटलं आपल्या सुरू असते ग्राहक दृष्टीतर्फे एक सुंदर विशेषाने मांडण्यात आलेलं आहे. दिवे लावले या अंकाचा प्रकाश आहे. मानवाने मंजुषा पाटणीकर हे अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून